नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। जायकवाडी वसाहत येथील CY गायकवाड वरिष्ठ लिपिक यांचे आमरण उपोषण। जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 हे 33 वर्ष सेवा करून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नाहीत, परंतु कार्यकारी अभियंता मयुरा जोशी यांनी सूडबुद्धीने विनाकारण अनाधिकृत राहत असल्याच्यामुळे 2,35,000 दंड लावून विनाकारण निवासस्थान खाली करण्याची नोटीस दिली व विनाकारण पगारातून घरभाडे कपात करत आहेत। हा सूड भावनेतून केलेला प्रकार आहे। पाटबंधारे जायकवाडी भागातील कर्मचारी जवळपास 50 नागरिक लोक अनाधिकृत राहत आहेत, त्यांच्याकडून अद्यापही वसुली करण्यात आलेली नाही। मागासवर्गीय असल्यामुळे शिवाय गायकवाड यांना कार्यकारी अभियंता मयुरा जोशी ह्या जातीवाद करत असल्यामुळे माझ्यावर अन्याय होत असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले। शिवाय गायकवाड यांची 8 महिने कालावधी सेवेची राहिलेली आहे। 1 वर्षात ते रिटायर होणार आहेत। त्यांना नादे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, परंतु हेतुपुरस्पर हा अन्याय होत आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। माझं नाव शिवाय गायकवाड आहे। मी वरिष्ठ लिपिक म्हणून माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 परभणी येथे आता नव्याने बदलून आलेलो आहे। माझी पूर्वीची सेवा जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 परभणी येथे झालेली असून 33 वर्षाची सेवा झालेली आहे। 33 वर्षाच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 परभणीमधून तक्रारीवर माझी देगलूर येथे बदली करण्यात आली। देगलूर येथे बदली होतात 3 महिन्याच्या आतमध्ये मयुरा सुभाष जोशी कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 परभणी यांनी विनाकारण अनाधिकृत राहत असल्याच्या सबबीखाली मला 2,35,200 रुपये दंड लावला आणि निवासस्थान खाली करण्याची नोटीस देऊन माझ्या पैसे पगारीतून घरभाडे कापणं चालू केले आणि जवळपास जायकवाडीमध्ये 50 लोक अनाधिकृत राहतात, त्या लोकांकडून अद्यापही वसुली करण्यात आलेली नाही। या वसुलीच्या विरोधात मला मॅटमध्ये धाव घ्यावी लागली, त्यावर स्थगिती घेऊन आज माझ्या पगारीमध्ये ते भेटायला लागले, परंतु तो अन्याय माझा रद्द करून पुन्हा बदलीवर पदोन्नतीवर जायकवाडी विभाग क्रमांक 2 परभणी येथे येण्यासाठी मज्जाव करून माझ्या मागील तक्रारीचे निकष लावून मयुरा सुभाष जोशी कार्यकारी अभियंता यांनी पुन्हा मला बदलीवर पदोन्नतीवर घेण्यास नकार दिला आणि मी मागासवर्गीय असल्यानं सतत अन्याय माझ्यावर चालू आहे आणि हा अन्यायाचा एक पाडा म्हणून माझी 33 वर्षाच्या सेवेनंतर 1 वर्षात रिटायर होणार आहे। रिटायर या अगोदर नाते प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। त्या आवश्यकतेनुसार माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 यांनी पत्र देऊन मागणी केली असता 5 महिने सतत मानसिक त्रास देण्यात आला आणि मला लवकर न देता बनावट तारखेमध्ये देऊन चुकीचा जावक नंबर टाकून विलंबाच्या प्रकरणामध्ये कलाटणी देऊन यांनी अन्याय केलेला आहे। तर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता गोकुळे आणि प्रथम लिपिक VV काळे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून मला न्याय द्यावा या न्याय मागणीसाठी मी माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्या कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण करीत आहे। तेव्हा माझ्या जीवाचे परिवाट झाल्यास कार्यकारी अभियंता कार्यालय VV काळे आणि आनंद गोकुळे हे जबाबदार राहणार आहेत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।